वादळात भरकटलेली नावही किनाऱ्याला लागते, कारण किनाऱ्यावर कुणीतरी खास असत. गेले त्यानंतर सगळी जबाबदारी तू घेतलीस, तुझ्या दोन्ही बहिणीची लग्न केलीस. तू आता परत ते लग्नाचं नको सुरू करू साहित्यस. का नको सुरू करू? मी जिवंत आहे तोपर्यंत तुझं लग्न व्हायला पाहिजे. पायामध्ये घुंगरू बांधलेले असतात. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणतात त्याला. एक्स्ट्रा मूर्खपणाची ऍक्टिव्हिटी आहे ती. नशीब सचिन तेंडुलकरचे वडील तुमच्यासारखे नव्हते. उसका थोडी फॉर अ चेंज काहीतरी वेगळं करा ना बाबा. वकील आहेत ना श्रीनिवास लिमये, त्यांचं स्थळ आणले. मग नाही सांगा बाबा. मी शब्द देऊन आले त्यांना. शब्द द्यायच्या आधी मला विचारलं. तुला काय विचारायचंय बापा? मी तुझा तुझ्या मनाची घुसमट मला समजतीये, पण मी तुला काहीच मदत करू शकणार नाही. मला नाही करायचंय लग्न. हे लग्न होणार म्हणजे होणार. जवळ आलेला आवडत नाहीये का तुला? माझ्या आवडी निवडीचा प्रश्न येतोच कुठे? म्हणजे जाऊ द्या, तुमचं लग्न झालंय आता माझे. बायको म्हणून जी कर्तव्य असतील ती पूर्ण करेन मी. काय झालं? मला ना व्हेज खाऊन कंटाळा आलाय, मला मासे खायचे. तू मासे खातेस? कोणी जबरदस्ती केली होती तुला माझ्याशी लग्न करायची? बाबांनी. पण मग हे तू आधी का नाही सांगितलंस मला? तुम्ही तरी विचारलं का मला? बाप म्हणून मी तिच्या भल्यासाठीच केलं नाही. बघाल का तिचं भलं? पण आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेताना 100 वेळा विचार करावा एवढंच. चूक खरं तर माझीच आहे, मी विचारायला हवं होतं तुला. तुझी घुसमट दिसतेय मला. काय नाव आहे त्याच? रोहित नाव आहे त्याच. लग्न करेल का तुझ्याशी? प्रत्येक क्षण वेगळा, त्या त्या क्षणाचं बघणं वेगळं. दोन डोळ्यांचं बघणं आणि एका मनाचं बघणं वेगळं. आमला